नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर बघा ज्या प्रकारे तुम्ही इथे थमनेलमध्ये बघत आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप ग्रुप डीची ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पडलेले प्रश्न आहेत आणि तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये याच्यावर याच्यावरती जे मी प्रिव्हियस व्हिडिओ बनवलेले होते कट ऑफ रिलेटेड असो की बाकी कुठले पण असो त्याच्यावरती तुम्ही जे कमेंट्स केलेले आहेत तर त्याच्या आधारेच मी हा एक परत एक व्हिडिओ बनवत आहे की मला माहीत आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर मी इथे देण्याचा प्रयत्न करेल तर करणार आहे तर जे जे इथे तुम्हाला थमझेलमध्ये टॉपिक दिसत जसं रिवाईज ॲन्सर की किंवा नॉर्मलायजेशन फॅक्ट नॉर्मलायझेशन फॅक्टर याच्याबद्दल मी तुम्हाला इथे उत्तर देणार आहे तसंच निकाल कधीपर्यंत लागेल जॉईनिंग कधीपर्यंत येईल या स या प्रश्नांची उत्तर मी इथे देईल तुम्हाला तसंच आता बघा आत्तापर्यंत अजून जसं ज्याप्रकारे आरोग्य मंत्र्यांनी स्टेटमेंट दिले की लवकरात लवकर जॉईनिंग मिळेल पण अजूनपर्यंत कुठेच काही आलेलं नाही रिवाईज आन्सर की येऊन जायला पाहिजे होती पण त्याचा पण इथे कुठेच पत्ता नाही आणि काही विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट केलेले होते की ग्रुप डीच्या कामाचे स्वरूप काय असतं पेमेंट वगैरे किती असतं तर त्याचे पण उत्तर मी इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी कारण ज्यांचे मार्क्स चांगले चांगले आहेत जे सेवंटी फाईव्ह ते एटी फाईव्ह पर्सेंट ज्यांचे बरोबर आहेत या रेंजमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ जर आहे स्किप न करता संपूर्ण बघा कारण इथे जर तुम्ही मिस केला व्हिडिओ तर बरीचशी माहिती तुमची सुटू शकते तर चला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना विनंती करू इच्छितो की ई नोकरी संदर्भ हा माझा युट्यूब चॅनल आहे जॉब रिलेटेड काही पण अपडेट असले की लगेच आपण या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो तर जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायचं जेणेकरून जे काही मी अपडेट या चॅनलवरती टाकेल त्याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत जाईल तर एक एक प्रश्न घेऊया आपण बघा इथे एक विद्यार्थ्याचं कमेंट होतं की सर ग्रुप डी प्रमोशन स्पेलिंग चुकले येते प्रमोशनची प्रमोशन, प्रमोशन आणि वर्किंग आवर्सबद्दल माहिती द्या सर तर ही ही पण कमेंट मी इथे इन्क्लूड करणार आहे याच याचं पण उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असतात तर ते एक एक डाऊट आपण इथे क्लिअर करूया त्याच्यानंतर पण तुम्हाला जर काही डाऊट्स राहतील मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये जाऊन इथे फक्त कमेंट करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून मी प्रत्येक तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो तर तुम्ही जर कमेंट केला तर असं काही तुम्हाला वाटलं की आणखी एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे तर त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवण्यात येईल तर बघा आपलं आज आजचं पहिलं एक याला आपण फर्स्ट नंबर देऊ तर पहिला टॉपिक आहे रिवायज आन्सर की आणि नॉर्मलायझेशन फॅक्टर तर बघा मित्रांनो आता जी सार्वजनिक आरोग्य विभाग ग्र ग्रुप सी की असो किंवा ग्रुप डी असो तर यांचे आन्सर घेऊन आता बरेच दिवस झालेली आहेत जवळपास मोर दॅन मोर दॅन वन वीक असं म्हणू शकतो आपण तर या दरम्यान बघा आता आपण ऑब्जेक्शन पण टाकून झालेले आहेत तर याच्यानंतर काय व्हायला पाहिजे होते एक रिवाईज आन्सर की यायला पाहिजे होती कारण काय असतं जेवढ्या लवकर रिव्हाइज आन्सर की येईल तेवढ्या लवकर रिझल्ट लागण्याचे चान्सेस असेल ज्याप्रकारे आरोग्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की सव्वीस जानेवारीच्या आत तुम्हाला जॉईनिंग देण्यात येईल पण आता बघा आजची एक तारीख आहे नवीन वर्ष आहे तर एक जानेवारीपासून म्हणजे आता एक जानेवारी आली आणि टिल द डेट देर इज नो अपडेट रिगार्डिंग दिस आ, ग्रुप सी अँड ग्रुप डी एक्झाम तर याच्यावरून असं आपण प गृहित धरू शकतो की जेवढं जर उशिरा लागेल ना तुमचा रिझल्ट तेवढं काय होत जाईल तुमची जॉईनिंग असो की काही पण असो याच्यामध्ये म्हणजे नोकरी लागण्याची जी संभवता आहे ती काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल अशी हाय जाईल वरती वरती तर माझं एवढंच म्हणणं होतं की जितक्या लवकर जर रिवायज अँसर की आली त्याच्यानंतर का होईल रिवायज की आली की त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन फॅक्टर पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर मग नॉर्मलायझेशन होणार मार्कमध्ये मा तुमचं त्याच्यानंतर मग लिस्ट लागेल त्याच्यानंतर मग तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर प्रत्येकाला एक एक विद्यार्थ्याला जॉईनिंग मिळेल तर अशी ही प्रोसेस आहे तर सध्या तरी अजून काही अपडेट नाही आपण तुम्ही जर वेबसाईटवरती पण गेले तर त्या वेबसाईटवरती पण काहीच अपडेट नाही तर लवकरात लवकर जर रिव्हाइज आन्सर की आली तर तेवढा लवकर इथे रिझल्ट लाग लागू शकतो तर हेच सांगण्याचा उद्देश होतं तर रिव्हाइज ॲन्सर कीबद्दल हे तुमचं क्लिअर झालं मित्रांनो एकदा रिव्हाइज आन्सर की झा आली की त्याच्यानंतरची स्टेप बाय स्टेप नॉर्मलायजेशन प्रोसेस पण होऊन जाईल तुमची आणि लगेच मग म्हणजे मेरिट लिस्ट पण यायला सुरुवात होऊन जाईल आणि नेक्स्ट आहे आपलं नॉर्मलायझेशन फॅक्टर तर आपण याच्यावरती बोलूया आता नॉर्मलायझेशन फॅक्टर कसं असतं बघा आता ज्या विद्यार्थ्यांचे कमी किंवा जास्त मार्क्स आहेत एक गृहित घेत धरू आपण काही विद्यार्थ्यांचे कमी आहेत काही विद्यार्थ्यांचे जास्त आहेत तर नॉर्मलायझेशन फॅक्टर कसा अफेक्ट करतो आता तुम्ही जर ॲडवर्टाईज पी डी एफ पूर्ण बघितली असेल एडवर्टाइजमेंटची तिथे एक फॉर्म्युला दिलेला नॉर्मलायझेशनचा तर या फॉर्म्युल्यावरती डिपेंड असतं सर्व ओके okay? आणि तो फॉर्म्युला कसा काम करतो जर एखाद्या शिफ्टमध्ये जसं थि थर्टीथ आय थिंक नोव्हेंबरला एक एक्झाम होती ओके तर थर्टीथ नोव्हेंबर फर्स्ट होती ग्रुप डीबद्दल बोलतो आहे ओके तर ग्रुप डीला थर्ट नोव्हेंबरला जी काही एक्झाम झाली तर त्या एक पण एक शिफ्ट पकडून घ्या फर्स्ट असो सेकंड असो थर्ड असो प्रत्येक शिफ्टसाठी बोलतो मी तर त्या शिफ्टमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये जो कॅन्डिडेट हायेस्ट मार्क्स घेईल ओके आउट ऑफ हंड्रेड क्वेश्चन ज्याचे जास्त मार्क्स असतील तर त्याच्यावरती पण डिपेंड असते ओके एका एखादी कॅन्डिडेट्सनी समजा इथे त्या शिफ्टमध्ये एटी सिक्स या एटी फाईव्ह वगैरे घेतले मोर दॅन एटी फाईव्ह पकडून घेऊ आपण एटी सिक्स मार्क्स घेतले तर त्याच्यानुसार ती प म्हणजे लेवल ठरली जाते की पेपरची लेवल काय होती तसंच सेम पॉय पौं, पॉईंट म्हणजे सेम मुद्दा दुसऱ्या सेकंड शिफ्टला लागू होईल स आणि तसंच थर्ड शिफ्टला एकाच दिवशी झालेल्या एक्झामसाठी ओके तर त्याच्यानुसार तुमचं नॉर्मलायझेशन होईल सोबतच ज्यांची एक्झाम बघा थर्टीन नोव्हेंबरला झाली आणि त्याच्यानंतर आय थिंक दोन थर्टी नोव्हेंबर आणि सेकंड डिसेंबर अशा दोन दिवशी एक्झाम होती ग्रुप डीबद्दल बोलतं इथे तर या ठिकाणी काय होणार आहे थर्टी नोव्हेंबरच्या कॅन्डिडेट्सला इथं जास्त ॲडव्हान्टेज मिळेल नॉर्मलायझेशनचं त्याचं कारण हेच हेच आहे की त्यांची एक्झाम आधी होती आणि तसं पण बघितलं न थर्टी नोव्हेंबरला आधी असल्यामुळे काय होणार त्यांना एकतर पे पेपरची लेवल काहीच माहीत नव्हती की म्हणजे लेवल काय असणार क्वेश्चन कोणत्या टाईपची असणार तर ही हे त्यांची कल्पना काहीच हो नव्हती तर त्याच्यामुळे थोडंसं इथे ॲडव्हान्टेज असेल आणि दोन तारखेचा जो पेपर होता मित्रांनो त्याच्यानंतर मग काय झालं तीस नोव्हेंबरनंतर जेव्हा दोन दोन डिसेंबर ही तारीख आली तोपर्यंत विद्यार्थ्यांना पेपरची लेवल माहीत होऊन गेलेली होती आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की सेकंड ज्या डिसेंबरला ज्यांची एक्झाम होती त्यांचा स्कोअर पण चांगले चांगला आलेला आहे तर हा एक फॅक्टर असतो म्हणजे पण तरी आपण एक गृहीत धरलं कारण फक्त दोनच दिवस एक्झाम झाली टू डेज ही एक्झाम चालली त्याच्यामुळे मला वाटते की तेवढा पण इफेक्ट नाही करणार म्हणजे तर प्लस मायनस तुम्ही इथे पकडून घ्या नॉर्मलायझेशनमध्ये काय होणार तुमचे प्लस सिक्स सिक्स टू एट प्लस मायनस ओके सिक्स टू एट मार्क्स तुम्हाला इथे कमी जास्त बघायला मिळतील आणि याच्यामध्ये आणखी एक प्र एक हे होतं विषय की टी सी एसची जी, जी एक्झाम घेतली होती त्याच्या आन्सर कीमध्ये बरेचसे मिस्टेक्स होत्या तर काही काही प्रश्नाचे आन्सर असे होते की त्याच्या ऑप्शनमध्येच उत्तरं नव्हते तर असे आन्सर काय होणार आहे त्याचं नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवरती सगळ्यांना म्हणजे बेनिफिट मिळू जाईल तर ते म्हणजे प्र प्रश्न रद्द होतील जसे थर्टीत नोव्हे तीस नोव्हेंबरचा एक जर आपण पेपर घेतला सेकंड शिफ्टचा तिथे मला वाटतं दोन दोन प्रश्न असे होते की ते म्हणजे त्याचा आन्सरच नव्हतं ऑप्शनमध्ये तर ते दोन प्रश्न मायनस होतील किंवा ते त्याचं बेनिफिट सगळ्यांना मिळेल तर असं अशा प्रकारे जर मायनस झाले तर शंभर प्रश्नापैकी काय होणार फक्त तुमची एक्झाम जी आहे नाइंटी एट क्वेश्चनची राहील असं म्हणू शकतो आपण किंवा जर सगळ्याला बेनिफिट मिळेल तर सगळ्यांना दोन दोन किंवा चार मार्क्स मिळून जातील तर अशा कं अशा कंडिशनमध्ये जे विद्यार्थी आता मागे आहेत किंवा मा, ज्याचे जे जे ज्यांचे मार्क्स आता कमी आहेत ते ऑब्विसली समोर येऊन जातील ओके किंवा त्यांना त्यांचं नुकसान झालेलं नाही ते कमी मार्क्स मिळाल्यामुळे त्यांना चुकीचं उत्तर देण्यात आलं तर ते पण इक्वल लेवलपर्यंत येऊन जातील त्याच्यामुळे हा पण एक जा कट ऑफमध्ये खूप मोठा फॅक्टर असू शकतो हो। त्याच्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ऑब्जेक्शनमध्ये जर तुमचं ऑब्जेक्शन बरोबर असेल तर तुम्ही जर आता सेवन्टी एटवरती वगैरे असाल किंवा सेव्हन्टी फाईव्हवरती असाल तुम तर तुमचं जर ऑब्जेक्शन वगैरे बरोबर आलं दोन तीन मार्काचा फरक आहे तर तुम्ही ॲटोमॅटिकली सेव्हन्टी फाईव्ह पर्चंवरून सेव्हन्टी एटपर्यंत जाऊ शकता आणि तोच एखाद्या दे कॅन्डिडेट जर एटी टूवर असेल आणि त्याचे ते त्याला जर चुकीच्या प्रश्नाचे मार्क्स मिळाले असतील तर तो, तो दोन प्रश्न मागे येऊ हो शकतो अशा प्रकारे तो एटीवरती येऊन जाईल अशा प्रकारे इथे मित्रांनो फॅक्टर अफेक्ट करणार आहे तो कोणता फॅक्टर आहे एक मी आधी सांगितलं एक नॉर्मलायजेशन फॅक्टर दुसरा रिवाईज सॉरी दुसरा रिवाईज आंसर की हे दोन फॅक्टर इथे महत्त्वाचे ठरणार आहेत त्याच्यामुळे जो मागे आता सध्या कॅन्डिडेट तो समोर पण जाऊ शकतो आणि समोरचा कॅन्डिडेट मागे पण येऊ शकतो किंवा इक्वली येऊ शकतो त्याच्यामुळे सध्या होपटेवा ज्यांचे कमी मार्क्स आहेत ते पण त्यांचे पण मार्क्स आता सेकंड आंसर की आल्यानंतर इन्क्रीज होणार आणि सेकंड आंसर की आता कधी येईल याचं पण उत्तर देऊन देतो मी तुम्हाला जवळपास बघा आता प्रकारे आरोग्य मंत्र्यांनी स्टेटमेंट दिले की सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला जॉईनिंग देण्यात येईल त्याच्यानुसार जर आपण गृहित धरलं तर आपल्याला या वीकमध्ये जानेवारीच्या आता एक तारीख आजची एक ते सात या दरम्यान आता कमीत कमी रिवाईज ऍन्सर की यायला पाहिजे ओके तर ही एक हा एक मुद्दा झाला त्याच्यानंतर थर्ड पॉईंट बघूया आता जॉईनिंग आणि निकाल कधीपर्यंत येईल तेच मी आता तुम्हाला सांगितलं की एकदा जॉईनिंग आली सॉरी एकदा रिवाईज ॲन्सर की आली की त्याच्यानंतर सर्व प्रोसेस लवकरात लवकर सुरू होईल पण ज्या प्रकारे आता बघा मंत्र्यांचं काम आहे की त्यां ते आश्वासन देत असतात सव्वीस जानेवारी ते बोललेत पण आता जर तुम्ही बाकीचं जर यांचं बघितलं एक आढावा घेतला जुन्या एक्झाम आता ज्या झालेल्या आहेत त्यांचा कुठेच थांब पत्ता नाही बरेचसे बराचसा विभाग इवन झेड पीचे पण बघा ज्याच्यामध्ये आता आय बी पी एसनं काय केलं असतं ज्या एक्झाम एकाच शिफ्टमध्ये झालं त्यांचं एक मिनिंग कमीत कमी आन्सर किती द्यायला पाहिजे होती पण इथे कुठेच त्याचा आन्सर की नाही काही नाही आणि आता दोन ते तीन महिने लुटून चालले त्याच्यानंतर अर्थसांख्यिकी विभाग आहे त्याचा पण रिझल्ट नाही आला तलाठीचं काय हालत काय हालत आहे ते पण सर्वांना माहीत आहे तलाठी पण अडून बसलेली आहे अशा प्रकारे आत्तापर्यंत कुठल्याच फक्त एक डी एम आर ई डी एम ई आर जर एक्झाम सोडली त्याच्यात पण काही पोस्टची जॉईनिंग बाकी आहे त्याच्यानंतर कुठलेच रिझल्ट आलेले नाही डी एम आरची पण आय थिंक फिफ्टी टू सेवन्टी पर्सेंटच रिझल्ट आलेले आहे तर जर ऑनलाईन एक्झाम घेऊन जर इतका वेळ लागत असेल तीन तीन चार चार महिने जर लागत असतील तर मग ऑनलाईन घेण्यात काही अर्थच उरलेला नाही तर प्रोसेस थोडी वा फास्ट व्हायला पाहिजे तर आपण याच्यामध्ये पकडूयात आपला आरोग्य विभाग थोडासा म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये येतोय तर बहुतेक आता सव्वीस जानेवारी जर यांनी स्टेटमेंट दिलेला आहे खरंच तर हे खरंच यांनी पूर्ण करून दाखवलेलं पाहिजे त्याच्यानुसार जर सर्व गोष्टी बरोबर झाल्या तर शंभर टक्के तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत इथे सर्व गोष्टी क्लिअर होऊन तुम्हाला इथे निकाल बघायला मिळेल तर हा एक तिसरा पॉईंट क्लिअर झाला आपला ओके निकालचा हे क्लिअर झाला आणखी किती वाट बघावी लागेल याचं पण मी आता तुमच्याशी बोलवलं आहे आणि लास्ट बघा सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की ग्रुप डी कामाचे स्वरूप पेमेंट किती असतो किती वर्किंग आवर वगैरे किती असतं तर कामाचं स्वरूप म्हणजे बघा मित्रांनो आता ही पोस्ट आहे ग्रुप डीची ओके याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे पोस्टचं नाव पण दिलेलं आहे कुठे कुठे पिऊन शिपाई असं वगैरे म्हटलेलं आहे परिचर आहे इत्यादी नाव दिलेलं आहे शिपाई झालं परिचर असे विविध नाव आहे त्यांना कुठे कुठे सहाय्यक अशा असे नाव आहे त्या पोस्टचे तर याच्यामध्ये काय असतं ग्रुप गुरू, ग्रुप डीमध्ये एक तर फोर्थ क्लासची पोस्ट आ, पोस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही काम असतात मित्रांनो इथं जे म्हणजे वरिष्ठ अधिकारी किंवा आपले जे सिनियर असतात ते जे तुम्हाला वर्क असाईन करेल ते तुम्हाला काम करावे लागेल ओके आणि त्याच्यानुसार तुम्हाला जसं आता एखादी वार्ड बॉयची पोस्ट आहे तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये लागलं की आता तुम्हाला माहिती आहे वार्ड बॉयचे कामं काय असतात पेशंट आले की त्या पेशंटला म्हणजे मॅनेज करणं ओके जर काही एंट्रीज करणं पेशंटच्या नावाची नोंदणी करणं ओके या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर वेगवेगळ्या पोस्टनुसार वेग पोस्ट हे व्हॅरी होऊ शकते ओके वेगवेगळ्या पोस्टनुसार काय होईल हे तुमचा जो रोल आहे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण त्याला हे हे काय होईल व्हॅरी होईल तर हे झालं कामाचं स्वरूप आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जर पेमेंट जर बघितलं तर पेमेंट आजच्या घडीला जर पकडला आपण तर तुमचं सगळं कट म्हणजे पेमेंट कट कुठून म्हणजे जे पी एफ वगैरे पेन्शन वगैरे कटून तुम्हाला इन हँड पंचवीस हजार सॅलरी कुठेच नाही गेली ओके आणि हे पूर्ण परत सिटीजनुसार व्हॅरी होईल जर मेट्रो सिटी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी इथे इन्क्रीमेंट म्हणजे स सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट बघायला मिळेल ओके तर मिनिमम पंचवीस हजार स्टार्टिंग असेल त्याच्यानंतर जो तुमचा इयरली जे काही गव्हर्नमेंटचे इन्क्रीमेंट लागत असतात ओके इन्क्रीमेंट असोत किंवा जे काही भत्ते म्हणतो आपण ह्या सर्व ज्या सुविधा गव्हर्नमेंट आपल्याला पुरवत असते ते लागत असतात आणि हळूहळू तुमचा काही वर्षानंतर तुम्ही तीस पस्तीस हजार तुमचा पेमेंट वाढत जाईल ओके स्टार्टिंगला पण ट्वेंटी फाईव्ह इन हँड कुठेच नाही केलं तुमचं ओके बाकी कटिंग जे असते ते पण तुमची स्वतःची असते ते पण तुमच्या खात्यामध्ये एक वेगळ्या माध्यमातून मा पी एफच्या किंवा एन एसच्या माध्यमातून जमा होत असते तर हे झालं पेमेंटचं आणि परत एक कमेंट होतं की त्याच्यामध्ये वर्किंग आवर्स काय असते तर जनरली काय असतं मित्रांनो हॉस्पिटलनुसार या जर पोस्ट असतात यांचे यांच्या वर्किंग टायमिंगमध्ये थोडासा फरक असतो कुठे कुठे शिफ्ट काम असतं मॅक्झिमम ठिकाणी जसं आता एक्सवाय एक्स वाय जेड नागपूरचं कोणतं हॉस्पिटल पकडलं आपण चला इथं डागा वगैरे पकडू आपण डागा हॉस्पिटल आहे इथे तर इथे काय होईल मित्रांनो तुम्हाला इथे शिफ्टनुसार इथे काम करायला मिळेल जसं आता एक जनरल शिफ्ट असेल एक शिफ्ट असेल जनरल ओके कोणती असेल फर्स्ट शिफ्ट असेल त्याच्यानंतर सेकंड शिफ्ट असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे काम करावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे आता सरकारी काम आहे त्याच्यामुळे तेवढं काही तुम्हाला वर्कलोड घ्यायची गरज नाही जसं प्रायव्हेटमध्ये असतं की जाण्याचा टायमिंग असतो प्रायव्हेटमध्ये ओके okay, सर्वांना माहिती आहे जे जे आता विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये काम केलेले आहेत कुठली पण फील्ड असो हो आय टी असो हो की म्हणजे प्रोडक्शन टीम असो हो। तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जाण्याचा टाइम फिक्स असतो आपला पण येण्याचा टाईमचा काहीच पत्तापत्ता नसतो म्हणजे आपण तिथे प्रायव्हेटमध्ये बारा बारा बरा घंटे बारा ते चौदा घंटे असं काम करावं लागतं आणि केलेलं आहे सर्वांनी मला पण माहिती आहे तर असा इथे स गव्हर्नमेंटमध्ये कुठलाही म्हणजे इथं प्रकार नसतो मॅक्झिमम एट टू नाईन अवर्स तुम्हाला काम करावं लागते जाण्याचा टाईम तुमचा फिक्स असतो येण्याचा टाइम तुमचा फिक्स असतो तर जनरल जर, शिफ्ट जरी असली किंवा मॉर्निंग किंवा नाईट जरी असली तर तरी तुम्हाला मिनिमम एट टू नाईन अवर्सच काम करावं लागतं आणि सॅलरी जी तुमची बरोबर वेळेवर सग सक, सगळी सक, सगळं हो, होत असते तर हेच एक खासियत असते सरकारी जॉबची भरे जर पेमेंट जरी कमी असला पर आज न उद्या तुमची सॅ सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होत जाते आणि तुम्ही एका म्हणजे सॅटिस्फाईड लेवलवरती येऊन पोहोचता वरून तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन असतं तुम्ही तुमच्या फॅमिलीला टाइम देऊ शकता या सर्व गोष्टी इथे तर लागू पडतात तर त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा पेमेंट आता जर कमी असेल तर इन फ्युचर काही ना काही वाढेल तुम्ही आता एकाच शिफ्टवरती एकाच एक पोस्टवरती काही आयुष्यभर असणार नाही तुम्ही कुठली ना कुठली अजून एक्झाम कर, क्लिअर कराल हा फक्त तुमचा आता बेस असेल ओके ग्रुप डी म्हणजे सध्या बेस पकडून घ्या याच्यानंतर तुम्हाला प्रमो परत प्रमोशन ओके एक एक पॉईंट राहिला माझा प्रमोशनबद्दल इथे कमेंट केलेलं होतं तर प्रमोशनचं मी सांगतो तुम्हाला ग्रुप डीमध्ये बघा कोणत्याही खात्यामध्ये काही पण असो ग्रुप डीमध्ये जास्त वेळ तुम्हाला इथे ग्रुप डीमध्ये काम करावं लागत नाही मिनिमम मॅक्स मिनिमम टू मॅक्सिमम पकडून घ्या थ्री इयर्स ओके थ्री इयर्समध्ये तुम्ही इथं प्रमोशनसाठी इलिजिबल होता तिथे लिहून देतो मी तुम्हाला ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा थ्री इयर्समध्ये तुम्ही प्रमोशनसाठी इलिजिबल होऊन जाता ओके त्याच्यामुळे निश्चिंत राहा तीन वर्ष असेच असेच निघून जातील तुमचे असता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कुठली कुठल्याही दुसऱ्या डिपार्टमेंटची एक्झाम काढली तर त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जाईल नाहीतर इथे तुम्ही इलिजिबल होऊन जाल बाकी अदर जे काही डिपार्टमेंटल जे काही तुमचे त्याच्यावरची जी पोस्ट असेल ग्रुप डीनंतर तिथे तुम्हाला तुमचं सिलेक्शन होऊन जाईल तर ही माहिती होती मित्रांनो याच्यामध्ये जर काही जर माझ्या बोलताना वगैरे काही चुकलं असेल काही मिस्टेक झाली असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि जर परत एकदा सर्वांना विनंती आहे बेल नोटिफिकेशन ऑन करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा थँक्यू व्हेरी मच